नमस्कार, सुनीता लवांडेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्ही अंड्याच्या अनेक रेसिपी केल्या असतील, पण ही रेसिपी नक्कीच केली नसेल। आज मी तुम्हाला स्पॅनिश ऑमलेट कसं बनवायचं हे दाखवणार आहे। ही एक स्पेनची ट्रेडिशनल रेसिपी आहे। या रेसिपीसाठी फक्त अंडी, बटाटा आणि तेल हेच महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स लागतात। तर ही खूप कमीत कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे। चला तर मग या कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या एका हेल्दी रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, शेजारीच बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा। मी इथे दोन मोठे बटाटे साल काढून पातळ कापून घेतले आहेत। बटाटे असे एकसारखे जाडीचे पातळ कापून घेतले आहेत। बटाटे कुठल्याही शेपमध्ये कापले तरी चालेल। आता हे सर्व बटाटे धुवून सुकवून घेऊया। त्याचबरोबर दोन मीडियम साईजचे कांदे पातळ कापून घेतले आहेत। एका कढईमध्ये तेल घेऊन त्यामध्ये हे पातळ कापलेले कांदे घाला। इथे तुम्हाला तेल जास्त घातलेलं दिसेल, पण हे एवढं तेल वापरले जाणार नाही, नंतर ते तेल आपण निथळून घेणार आहोत। कांदा थोडासा गुलाबी परतल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेले बटाटे घालूया। चवीपुरतं मीठ घाला। झाकण ठेवून हे 7 ते 8 मिनिट चांगलं शिजू द्या। अधूनमधून चेक करा, बटाटे शिजत आहेत। तोपर्यंत आपण एका बोलमध्ये 5 अंडी फोडून घेऊया। यामध्ये 1/2 चमचा मीठ घाला। लक्षात असू द्या की आपण बटाट्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन मीठ घाला। 1/2 टीस्पून ब्लॅक पेपर घाला। 1 हिरवी मिरची बारीक कापून आणि 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर घाला। बटाटे चांगले शिजले आहेत। बटाटे आणि कांद्याला थोडंसं कॅरमलाइज होऊ द्या। कॅरमलाइज केल्यामुळे ते स्वीटनेस सोडतील आणि ऑमलेटला खूप छान चव येईल। याला छान ब्राऊन कलर आला आहे, ते आता आपण काढून घेऊया। तेल अशा प्रकारे निथळून घ्या। आता हे फेटून घेतलेल्या अंड्यामध्ये मिक्स करूया। हे गरम असतानाच मिक्स करायचं, म्हणजे अंडे थोडे शिजले जातील। हे सगळं व्यवस्थित मिक्स करा। आता तुम्हाला हे पातळ वाटत असेल, पण नंतर ते घट्ट होतं, कारण बटाटे नंतर हे शोषून घेतात। 10 मिनिट याला असंच ठेवून द्या। एका गरम पॅनमध्ये तेल घाला। पहा हे मिश्रण कसं घट्ट झालं आहे। आता हे पॅनमध्ये घाला। मिश्रण घालताना पॅन चांगलं गरम झालेलं असावं। स्पॅचुलाने हे एकसारखे करून घ्या आणि याचा कडा दाबून घ्या अशा पद्धतीने। झाकण ठेवून हे 5 मिनिट चांगलं शेकून घ्या। असं वरती उचलून चेक करा, छान कलर आला आहे याला। चांगले गोल्डन कलर येईपर्यंत हे शेकून घ्यायचं आहे। आता हे आपण उलटून घेऊया। स्पॅचुलाने उलटले तर हे तुटेल, तर त्यासाठी आपण एक आयडिया करूया। पॅनपेक्षा एक मोठी प्लेट घेऊन ती अशी ठेवून पॅन उलटा करून घ्या। पहा कसा छान कलर आला आहे। आता पॅन परत ठेवून हळद ऑमलेट पॅनमध्ये घाला अशा पद्धतीने। खालच्या बाजूने सुद्धा हे 5 ते 7 मिनिट लो फ्लेमवर शेकून घ्या। खालून सुद्धा हे चेक करा, छान गोल्डन कलर आला आहे। आता हे सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। वाव, खूप छान झालं आहे हे स्पॅनिश ऑमलेट। वरून दिसायला तर हे छान झालं आहे, पण आतून कसं झालं आहे ते आपण कट करून पाहूया। पहा किती छान झालं आहे। हे टेस्टला सुद्धा खूप छान लागतं। हे तुम्ही ब्रेकफास्ट, डिनर किंवा लंचसाठी सुद्धा खाऊ शकता। हे खूप हेल्दी रेसिपी आहे। तुम्ही हे टोमॅटो सॉस बरोबर असंही खाऊ शकता, किंवा ब्रेड टोस्टमध्ये घालून हे तुम्ही खाऊ शकता। ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा।
स्टे हॅपी हेल्दी अँड फिट. बाय बाय.